नाशिक जिल्हा तीर्थक्षेत्र विस्तीर्ण शेतमळे भाजीपाला द्राक्ष फळफळावळ पिकवणारा जिल्हा कांद्याचा आगार धरणांचा जिल्हा प्रचंड जलाशय सातमळा पर्वतरांगा डोंगररांगांच्या पायथ्याशी सुंदर जलाशय असा सुंदर निसर्गरम्य परिसर जिल्ह्यातली 70% जनता शेतीवर उदरनिर्वाह करते। यामुळे गाव गावाकडची संस्कृती शेती शेतकऱ्यांची जीवन पद्धती अगदी नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावरही पाहायला मिळते। नाशिकला पहिल्यापासूनच धार्मिक पर्यटनाची सवय पण त्याचसोबत कृषी पर्यटनाचं केंद्रही नाशिक होऊ पाहतंय। आज मितीस महाराष्ट्रात 300 अधिक कृषी पर्यटन केंद्र आहेत। कृषी पर्यटन व्यवसाय नाशिक मध्ये विकसित करण्याच्या दृष्टीने नाशिक मध्ये चर्चा सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक मध्ये पर्यटनासाठी लागणारं सगळं ज्याला आपण म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि नाशिक हा मला असं वाटतं की पर्यटन जिल्हा घोषित करण्यात यावा, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी संधी नाशिकच्या लोकांना उपलब्ध होतील। कृषी पर्यटनाकडे व्यवसाय म्हणून पाहिल्यास शेतकऱ्यांचाही आर्थिक फायदा होईल, तसंच निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी मिळत असल्यानं पर्यटकांनाही एक उत्तम पर्याय असेल। प्रत्येक शेतकऱ्याने कृषी पर्यटनाचा विचार करावा। कृषी पर्यटनामध्ये आजकालच्या नवीन पिढीला शेती काय असते, अन्नधान्य कुठून उगतं, त्याला कोणते पदार्थ वापरल्यानंतर त्याचं म्हणजे चांगलं खाद्यामध्ये रूपांतर होतं, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या मुलांना गरजेची आहे। तशी सगळी पूर्ण मशागत झालेली जमीन आता माझ्या मते पर्यटनासाठी नाशिकची तयार झालेली आहे, त्यामुळे इथून हे बरोबर आहे की इथून जोर वाढतो आहे की नाशिक जिल्हा हा टुरिझम डिस्ट्रिक्ट म्हणून डिक्लेअर करावा। ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे आणि शासन स्तरावर देखील मागणी पोहोचलेली आहे आणि त्याचा पॉझिटिव्हली विचार होतो आहे। काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी अनेक शेतीपूरक व्यवसाय सुरू केले, त्यात चांगला फायदा होतानाही दिसतोय। मात्र कृषी पर्यटनाकडे मात्र तितकंसं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही। मात्र हा एक चांगला फायदा ठरू शकतो, त्याचा फायदा उचलणंही तितकंच गरजेचं आहे। योगेश खरेसर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।